देवपूर नेहरू नगर प्रभाग नगर 4 देवपूर धुळे आई एकविरा देवी कमान जवळ 2 ते 3 महिन्यापासून पिण्याचे पाईपलाईन फुटलेली दुरुस्तीसाठी काम सुरू आहे, परंतु पंचवटी गल्ली नंबर 8 नागरिकांना पिण्याच्या पाईपलाईन मध्ये नळाचे पाईपलाईनचे पाणी मिक्स झाल्याने पिण्याचे पाणी अक्षरशः किडे व गंदगी असलेले पाणी नळांना येते, म्हणून राष्ट्रवादीचे देवपूर विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माळी पैलवान व त्यांचे सहकारी यांनी या अगोदरी निवेदन दिलीत. मुख्य अभियंता शिंदे साहेब यांनी त्यांना लेखी स्वरूपात पत्रही दिले, परंतु आजपर्यंत ड्रेनेज लाईनचे व पिण्याचे पाईपलाईनचे काम होत नसल्याने आज पुन्हा याच ठिकाणी सर्व नागरिक व महिला एकत्र जमून मनपा आयुक्त व शासन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आम्हाला ताबडतोब दुरुस्त करून द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे देवपूर अध्यक्ष ज्ञानेश्वर माळी पैलवान, अशोक कुलकर्णी, उल्हास बोरवले, प्राध्यापक ज्ञानेश्वर वाडिले, प्राध्यापक सुनील पाटील, सुभाष चौधरी, अनिल काटिक, बंडू भोडिया, देवीदास वाडिले, सचिन गवडी, अरुण सिंपी, नितेश चौधरी, तानाजी माळी, मोहसिन शेख, राजू निकम, निकेश वाणी, तसेच महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. पण आमच्या इथे कोणतीच समस्याचा हल करत नाही. आम्ही म्हणजे जवळजवळ 4 ते 5 वेळेस त्यांच्या निवेदन दिलं गेलं, सांगितलं गेलं, कोणी नगरसेवक इथे हे करायला येत नाही, काय नाही. आमच्या प्रत्येक घरात डायरियाचे पेशंट आहेत, लागल्या सर नगरसेवकांनी येऊन बघावे, पण वारंवार सर निवेदन देऊन पण कधी आमच्या समस्यांचा हल होत नाही. आणि संडासचे पाईप नळाचं पाईप एकच जॉईन झालं, त्यामुळे सगळं दूषित पाणी घरात येत आहे. प्रत्येक घराघरात पेशंट झाले, डायरिया झालेले सर पाणी आलं का वाचतो महिनाभर. पाच वर्षामध्ये आम्हाला नगरसेवक काहीच नाही आहे. आणि काय होतं, दूषित पाणी, त्यामुळे कसं होतं की आमची पाईपलाईन जी आहे ती दुरुस्त नवीन टाकून किंवा दुरुस्त करून दुरुस्तीला तर आता तिला शक्यच नाही आहे. ती नवीन टाकायची, ड्रेनेज लाईन टाकायची, ड्रेनेज लाईनचं पाणी पाईपलाईनमध्ये जातं, त्यामुळे सगळं हे डायरियाचे पेशंट आणि दूषित पाणी. पहिल्यांदा जे पाणी येतं ते ॲक्च्युली घाण येते, इतकी घाण असते की बस. आणि त्यामुळे आम्ही आतापर्यंत खूप आंदोलनं केले, पाणी पुरवठा विभागालाही निवेदनं दिले की बो आमची फक्त ड्रेनेज लाईन आणि पाईपलाईन ही वेगळी करून द्या, नीट चांगली नवीन टाकून द्या. परंतु अजून आमच्या विरुद्ध आमच्या म्हणजे काहीच होत नाही आहे. त्यामुळे शेवटी आमच्या सर्व नागरिकांनी असं विचार केलेला आहे की आता महाशय आयुक्त साहेब यांच्या केबिनच्या बाहेर जाऊन बसायचं आणि आंदोलन करायचं हा शेवटचा पर्याय आमच्यापर्यंत राहिलेला. देवपूर विभाग पंचवटी गली नंबर 8 पाण्याविषयी या ड्रेनेज लाईन विषयी 5 वर्षापासून कोणताही नगरसेवक किंवा कोण आतापर्यंत भरपूर आम्ही निवेदन दिल्यानंतरही कोणी काही दखल घेतली नाही. 5 वर्षामध्ये महापौर साहेब होतो असेल या कुणी नगरसेवक असेल एकही, ते म्हणतात की आम्ही भरपूर कामं केले पंचवटी गली नंबर 8 त्यांनी दाखवा की कोणतंही कामं केलेत त्यांनी. आणि आतापर्यंत हे दूषित पाणी येत आहे, येत आल्यानंतर सुद्धा प्रत्येका घरामध्ये एक एक डायरियाचं पेशंट होऊन गेलेलं आहे. तर याला कारणीभूत कोण असणार सर? आम्ही वेळोवेळी पाठपुरावे करत आहे तरी पण कुणीही दखल घेत नाही. नळाच्या पाणी, घराचं पाणी. शेवटी तुमचा काय पर्याय असणार आहे? तुमचं काय? आम्ही दिव्य स्वरूपात आंदोलन करू आणि आयुक्त साहेबांना निवेदन तर दिलंच आहे, तरी पण पुन्हा आम्ही एक वेळ आंदोलन करू.